खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा। जस टोकन नंबर पुकारेल तसा हात वर करायचा आहे। टोकन नंबर आठ, टोकन नंबर आठ कोण आहे? हात वर करा टोकन नंबर आठ। टोकन नंबर दहा, बारा, पंद्रह। टोकन नंबर पंद्रह कौन है? आए भैया हाथ वर कर। शेंगा कौन है? टोकन है शेंगा जा शेंगा कड़ा। इकड़े वड़ा रे इकड़े। टोकन नंबर पंद्रह, सोलह। कितने पुटु मारा लग? टोकन नंबर एकुणतीस, हाथ वर कर एकुणतीस। टोकन नंबर एकुणतीस, पस्तीस। स्पर्धकाने पहिला या गळ्यात टोकन नंबर अडकवायचा आहे। परीक्षण चालू झालं आहे, स्पर्धा नोंद घ्यायचे। परीक्षण चालू झाले, अतिशय सुंदर असे एकासेक सरस आपल्याला इथे दोन गती व चार गती कोण पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर असे कोण सोळा नंबर घ्या, बारा नंबर घ्या, नंबर नंबर दोन दात सोळा करतो मजाने तू चुक पाला चुक सांगितलं हे केला चार हलसोडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हे या गावामधील युवा फाउंडेशन हलसोडे आयोजित भव्य दिव्य असे खिलार प्रदर्शन ज्यामध्ये निवर्गी लाईन, तिकोंडी लाईन, सिद्धापूर खान, मळसना कामेबाईराजी पैदास, संखच्या सोन्याबाई पैदास अशा सर्व नामांकित वळूंची पैदास यामध्ये हजर आहे। हे एकमेव प्रदर्शन असं आहे की ज्यामध्ये कोसा व जवारीगट यामध्ये सगळ्या खाणीचे इथे उपस्थित आहे। सर्व बैल मालकांचे, शौकीनांचे, प्रेक्षकांचे सहर्षाचे आभार। Foundation,
यानंतरचा गट आहे सारथी व झोक बैल गट. सर्व स्पर्धकांनी मन घ्यायचं, लवकरात लवकर आपला बैल तयार ठेवायचा आहे. सारथी व झोक बैल गट या ठिकाणी अत्यंत अशा अचूक पद्धतीने निरीक्षण होत आहे. तज्ञाचे खिलार अभ्यासक परीक्षण करत आहेत. एकास एक सरस अशी बैल आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलसड अशी यांचे भाग्य आहे. एकापेक्षा एक असे चांगले बैल आज या प्रदर्शनामध्ये आले आहेत. ज्या स्पर्धकांनी अजून जेवणाचा लाभ घेतला नाही त्याने त्वरित जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. स्टेजच्या बॅक साईडला जेवण चालू आहे. आजच्या प्रदेशामध्ये सर्व नामवंत महिलांची पैदास आपल्याला पाहायला मिळत आहे. कर्नाटक महाराष्ट्रामधील नामवंत अशी या बैलांची पैदास हलसड प्रदर्शनामध्ये प्रथमच सहभाग झालेले सर्व बैल मालकांचे युवा फाउंडेशनच्या वतीने सहर्षाचे आभार. यानंतरचा गट आहे सारथी. सर्व पहिले मालकांनी मन घ्यायचं आहे, आपला बैल तयार ठेवायचा आहे. सारथी जुळ बोल जाऊन माननीय सतीश पाटील तेकडे यांनी विचारा उठ करायचं आहे. सतीश पाटील तेकडे माननीय आदित्य पाटील, ओंकार पाटील, वैभव पाटील, हर्षद पाटील, केदार पाटील, विजय अन्नासो पाटील या सर्व मान्यवरांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. यानंतर सारथी व झोक बैलगट तयार राहायचा आहे. सारथी व झोक बैलगट म्हसोबादेवाच्या यात्रेनिमित्त दसरा महोत्सव प्रणित म्हसोबा एफसी यांच्या वतीने आज जे परीक्षक जे गुण देतात ते कोणत्या आधार देतात म्हणजे त्या जनावराचं वशिन, शिंगे, चेहरापट्टी, कान, नाक व फाउंडेशन, शेपूट, पाय नक्की ही खोर, उंदीर नक्की व छाती या आधारे नंबर दिले जातात. पहिल्यांदाच या गावामध्ये या स्पर्धेमध्ये हजर झालाय संदीप पाटील यांचा खोड. किल्लार महाराष्ट्राची शान.